आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत भाऊ तुम्ही कर्मचाऱ्यांची कालच्या बैठकीनंतर चर्चा केलेली आहे कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहे आणि आज पुन्हा एकदा बैठक पार पडते निश्चितपणानं सरकारनं सकारात्मक एक पाऊल पुढं टाकलेलं आहे त्याचं मी काल सुरुवात स्वागत केलेलं आहे कोणताही प्रश्न चर्चेच्या माध्यमातूनच सुटत असतो आणि शेवटी सरकार हे माईबाप आहे आणि सरकारकडून कशा पद्धतीचे प्रस्ताव आमच्यासमोर येत आहेत त्याच्यावर आम्ही निश्चितपणानं विचार करू पण काल किमान सुरुवात झाली आज दोन तीन वेळा त्याच्यावर बैठका कराव्या लागतील एक दोन बैठकीमध्ये कोणताही निर्णय होत नसतो आणि मग सरकारकडनं आलेला प्रस्ताव जर आमच्या कामगारांना तो मान्य असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ दुसऱ्या बाजूला आम्ही काय तज्ञ लोकांशी या संदर्भामध्ये चर्चा करू की यातून आपल्याला मार्ग कसा काढता येईल आणि कामगारांना न्याय कसा देता येईल ही ये एक भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दुसऱ्या बाजूला विलनीकरणाचा मुद्दा हा आमचा अग्रक्रमावरती तो मुद्दा आहे परंतु सरकार एका बाजूला न्यायालय आणि समिती या बाबी जर सरकारचं पुढं केलं आज करत आहे सरकारला आम्ही सांगितलं की यातून आपल्याला बाहेर पडून काही कायदेशीर पर्याय आहेत का ते सरकारने शोधावं हे आम्ही सरकारला सांगितलेले आहे म्हणून मला वाटतं की मी राज्यातल्या कामगारांना आपल्या माध्यमातून सांगतो आम्ही जे करू ते किमान तुमचा तुम्हाने दोन पैसे कसे मिळतील वेळेवर कसं मिळतील तुम्हाने न्याय कसा मिळेल हीच भूमिका आमची सरकारबरोबर आहे काही लोक मुद्दाम आता एका टप्प्यावरती आंदोलन आलेलं आहे आणि मग काही विघ्नसंत असतात कारण त्यांना व्यवहार आणि एकंदरीत प्रश्न आणि त्याची सोडवणूक याच्याशी कायद्याना घेणार नसतं आणि अशी काही काही संघटनेचे लोक जे आहेत की त्यांनीसुद्धा मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खावावं अशा पद्धतीनं काही लोकांनी निलंबित झालेल्या कामगारांच्याकडून तीनशे रुपये आठशे रुपये वर्गण्या काढलेल्या आहेत तिने पैसे कमवायचा धंदा काही संघटनेचे लोक करून ते कामगारांच्या मनामध्ये भीती निर्माण करत आहेत परंतु आम्ही जो काही तोडगा निघेल तो कामगारासमोर ठेवू कामगारांना तो पटला तर ठीक आहे नाही पटला तर कामगार त्यांचं आंदोलन चालवतील आम्ही कामगारांच्याकडं नेतृत्व देऊ आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आम्ही आता काही का कामगाराशी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली परिवहन मंत्र्यांनी जो वेतनवाढीचा पर्याय दिला तो त्यांना कुठेतरी मान्य दिसत नाही विलिनीकरणावरच काम कर्मचारी ठाम आहे असा आहे की हा प्रश्न एका दिवसाचा नाही पण पन, पन्नास साठ वर्षाचा आहे सरकारनं कुठल्याच त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं एक वेळा माणसाची जोपर्यंत पोटातली भूक पोटात असते तोपर्यंत तिला भाकर खायला लागते पण पोटातली भूक मस्तकात गेली की तिला भाकर खायला लागत नाही तिला मग माणसं खायला लागतात ज्या अन्याय करतात ती ती परिस्थिती ती अवस्था सगळ्या कामगारांची झाल्यामुळं आज कामगारांचा या शासनावरती सरकारवरती विश्वास राहिलेला आहे आणि मग पहिल्यांदा सरकारला खऱ्या अर्थानं कामगारांना विश्वास द्यावा लागेल ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सर देवेंद्र कोलटकर जी मीडिया मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे